हिंद चला सुरू करूयात ऑलरेडी लेट झालं दहा मिनिट आज आपण बघणार आहोत आता आणखी एक महत्वाचा टॉपिक आपल्या ह्या फॉरेन्सिक सायन्स मधला तो म्हणजे बॉडी फ्लुइड टेस्ट बॉडी फ्लुईड टेस्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला फॉरेन्सिक सायन्समध्ये एव्हिडन्सेस म्हणून घटनास्थळावर जे काही वेगवेगळे बिग शरीरातले द्रवरूप पुरावे भेटतात रक्त असेल लघवी असेल लाळ असेल वीर्य असेल किंवा आणखी काही इतर घटक त्या सगळ्या पुराव्यांची चाचणी कशी करतात त्यांचं टेस्टिंग कसं करतात कोणकोणत्या चाचण्या वापरतात ते सगळे पुरावे व्हेरीफाय करण्यासाठी की ते खरंच ब्लडच आहे का मानवाचंच आहे का खरच का, का बगेरे बगेरे ते खरंच विर्यच आहे का ते युरिन आहे का वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तर त्या आपल्याला आजपासून बघायच्या आता दोन तीन लेक्चर याला होतील आपले कारण हे महत्त्वाचं याच्यावर एकतरी प्रश्न येतोच शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या याच्यावर टेस्टवर येईल प्रश्न ठीक आहे येणाऱ्या एक्झाममध्ये आणि आपण रेग्युलर लेक्चरमध्ये जे घेतलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं आणखी ॲडव्हान्स घेणार आहोत आणखी जास्तीची माहिती घेणार आहोत लक्षात ठेवा ह्या चाचण्यामध्ये सेंट्रल फॉरेन्सिकचा सिलेबस समोर ठेवून ह्या सगळ्या मी तुम्हाला शिकवणारे चाचण्या जरी इकडे मॅटर सगळं इंग्रजीमध्ये असेल तरी मी तुम्हाला ते मराठीत एक्सप्लेन करेल तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाच्या महत्वाच्या गोष्टी महत्वाचे महत्वाचे महत 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 नाव तुम्ही नंतर ते नोट्स म्हणून पण लक्षात ठेवू शकता लिहून घेऊ शकता किंवा आपलं पिढे पण वापरू शकता ज्याच्यावर मी लिहिणार आहे ठीक आहे चला तर मित्रांनो बॉडी फ्लुइडस म्हणजे आपल्या शरीरातले द्रव तर हे द्रव कोणकोणते आहेत आणि फॉरेन्सिक साठी ह्या द्रवांना ओळखण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या चाचण्या करतात ते आपल्याला ह्या आजच्या सेशनपासून सुरू करायचं आहे तर बरेचसे फ्लुइड्स आहेत मित्रांनो बऱ्याचशा साठी आपल्याला चाचण्या समजून घ्यायच्या आहेत महत्वाचे महत्वाच्या ॲक्च्युली फॉरेन्सिक सायन्समध्ये क्राईम मध्ये ज्या जास्त महत्त्व आहेत त्याच आपण बघणार जास्त खोलत पण जाणार नाही पण जास्त वरवर पण नाही पाहणार ठीक आहे सो आपल्या आपल्या बॉडी फ्लुईडचा विचार केला तर आपल्या शरीरामध्ये मित्रांनो जवळपास साठ ते सत्तर टक्के आपल्या शरीरामध्ये तर पाणीच असतं सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट आपल्या बॉडीमध्ये पाणीच आहे हमारे शरीर मे साठ से सत्तर पर्स लगभग सत्तर प्रतिशत पाणीही होत आहे असं तर ती ही, ही पण सांगते बघा माधुरी दीक्षित पण सांगते ऍक्वाच्या हेमा मालिनी पण सांगते आरोच्या मध्ये नाही का आपल्या शरीरात एवढे एवढं पाणी आहे म्हणून ठीक आहे सो हे जे पाणी आहे या पाण्यापासूनच आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरातले वेगवेगळे घटक बनतात लक्षात सो हे पाणी पेशीच्या आतपणे आणि पेशीच्या बाहेर पण आहे आणि ह्या पाण्यापासून मग आपल्या शरीरात जे वेगवेगळे द्रव पदार्थ बनतात वेगवेगळ्या प्रोसेसमधून त्या सगळ्या द्रव पदार्थांना आपण एवढ्या गटामध्ये विभाग होऊ शकतो लक्षात एवढे सगळे फ्लुइड्स आहेत आपल्या शरीरामध्ये एवढे सगळे आपले बॉडी फ्लुइड्स आहेत काय काय रे तर रक्त आहे प्लाझ्मा आहे रक्तातलाच भाग त्याला रक्तद्रव म्हटलं जात द्रवरूप भाग टियर्स टियर्स म्हणजे अश्रू युरीन युरिन म्हणजे लघवी सलायवा सलायवा म्हणजे लाळ गॅस्ट्रिक ज्युसेस म्हणजे आतड्यातले आतडेत ना आपले आतड्यातले रस पाचक रस ओमिट ओमीट म्हणजे उलटी ठीक आहे सिमेन सिमेन म्हणजे वीर्य सेरेब्र स्पायनल फ्लुईड म्हणजे चेता किंवा मेंदू मधला द्रव आपल्या चेता किंवा मेंदू मध्ये पण द्रव असतो लिंफ म्हणजे लसिका लसिका द्रव ब्रेस्ट मिल्क म्हणजे दूध आईचं आणि व्हॅजिनल डिस्चार्ज म्हणजे येवनी मधला स्राव यांना सगळ्यांना म्हणायचं बॉडी फ्लुइड्स यांना सगळ्यांना म्हणायचं बॉडी फ्लुइड्स ठीक आहे रक्त रक्तद्रव युरिन लाळ अश्रू आतड्यातला रस उलटी वीर्य चेता किंवा मेंदू मधला द्रव लसिका दूध आणि येवनी मधला स्राव आता आपण काय करूया तुमच्या नोट्स साठी सगळे सेपरेटली आहेत म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला रिव्हिजन करायला सोपं सो जाईल ठीक आहे, आहे शरीरामधले द्रव कोणकोणते आहेत बॉडी फ्लुईड्स कोणकोणते आहेत ज्यांचा उपयोग फॉरेन्सिक एव्हिडन्स म्हणून केला जातो बॉडी फ्लुईड चे नाव लक्षात ठेवा पहिलं आहे सगळ्यात पहिलं रक्त दुसरं आहे प्लाझ्मा प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव तिसरं आहे युरिन चौथ आहे वीर्य वीर्य म्हणजे सिमेंट पाचवा आहे लाळ सहावा आहे अश्रू सातवा आहे दूध आठवा आहे आतड्यातील पाचक रस पातळ्यातील रस नववा आहे लसिका द्रव लिम्फ नावाचा एक द्रव असतो आपल्या शरीरामध्ये त्याला लसिका द्रव म्हटलं जातं लिंफ फ्लुइड दहावा आहे योनी मधला व्हॅजिनल फ्लुइड डिस्चार्ज अकरावा आहे मेंदू आणि चेतारज्जू मधला द्रव त्याला सी एस एफ म्हटलं तर सीएसएफ सेरेब्रो स्पायनल फ्लुईड सो एवढे सगळे आहेत बघा तीन तीन सहा तीन नऊ तीन, तीन, तीन बारा अकरा झाले आपली बारा उलटी राहिले उलटी राहिले उलटी बारावर राहिलं आपलं उलटी ओमिट ओमिट सो एवढ्या सगळ्या स्रावांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो लक्षात ठीक आहे एवढ्या सगळ्या स्रावांचा अभ्यास करावा लागतो कुठलं तरी एक लेक्चर ऑफलाईन बघा कारण कदम सरांचं सध्या जे लेक्चर घेता येते आहे तर रिव्हिजन आहे तेच टॉपिक आहेत अगोदर तुम्हाला झालेले मी जे लेक्चर घेतोय हे पूर्णपणे वेगळे आहेत मी अगोदर जे शिकवले त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आणि वेगळ्या पद्धतीने शिकवतोय हे रिव्हिजन आहे कुठलं तरी एक ऑफलाईन करा ठीक आहे आणि तुम्हाला आता हे ॲडजस्टमेंट करावं लागेल कुठलं तरी एकतरी ठीक थी, आहे क्लिअर चला तर हे आहेत आपल्या शरीरातले फ्लुइड्स बॉडी फ्लुइड्स यातले महत्वाचे महत्वाचे आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं आहे रक्त रक्तामध्ये प्लाझ्मा पण येऊन जाईल मग युरिन एक आहे वीर्य एक आहे ठीक आहे ह्यांचा आपण विशेष करून अभ्यास करणार आहोत या तिघांचा रक्त युरिन आणि वीर्य हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे लाळ पण थोडक्यात बघूयात आणि इतर पण घटक थोडक्यात समजून घेऊयात पण हे जास्त महत्त्वाचे लक्षात ठेवा यस हा कुर्बानी तो देणी पड़ेगी कुर्बानी तो देनी पड़ेगी आपको कुर्बानी के सिवा कुछ पर्याय अभी ठीक आहे चला हे कळलंय रक्त प्लाझ्मा युरिन वीर लाळ अश्रू दूध आतड्यातले पाचग्रस लसिका द्रव योनीमधला मधला स्राव म्हणजे व्हॅजिनल डिस्चार्ज त्यानंतर मेंदू किंवा चेता मधला द्रव त्याला सीएसएफ म्हणतात सीएसएफ म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुईड प्रश्न येऊ शकतो आपण सेरेब्रो स्पायनल सेरेब्रो स्पायनल फ्लुईड फ्लुईड म्हणजे द्रव सेरेब्रो स्पायनल फ्लुइड द्रव ठीक आहे क्लिअर येस आणि उलटी उलटी म्हणजे ओमिट ओमिट विषबाधेच्या घटनेमध्ये आपल्याला ते जनरली पाहायला मिळतं ठीक आहे फॉरेन्सिक इम्पॉर्टन्स इम्पॉर्टन्ट बॉडी फ्लुइड्स कुठले आहेत आता हे सगळे आपण अगोदर दिलेले ते सगळे शरीरातले बॉडी फ्लुइड्स फॉरेन्सिक Forensic... दृष्ट्या महत्वाचे कुठले आहेत महत्वाचे तुम्हाला सांगितलं आणि पण केलं बघा कुठले फॉरेन्सिक महत्वाचं आहे पहिलं रक्त पहिलं रक्त महत्वाचं महत आहे दुसरं लघवी महत्वाची आहे तिसरं सिमेन वीर्य महत्वाचं आहे चौथ सलायवा लाळपण महत्वाची आहे पाचवं ओमीट उलटी सुद्धा महत्वाची आहे सहावं व्हॅजिनल डिस्चार्ज स्राव सुद्धा महत्वाचा आहे आणि सातवं मेन्स्ट्रुअल ब्लड म्हणजेच मासिक पाळीतील रक्त मासिक पाळीचे रक्त सुद्धा फॉरेन्सिक सायन्सचा सा विचार करता पुरावा म्हणून महत्त्वाचे आहेत लक्षात ठेव ठीक आहे मधला द्रव म्हणजे म्युकस म्युकस म्हणायचं सर्दीमधला द्रव नाकातला घशातला डिस्चार्ज म्हणजे म्युकस त्याच्यामध्ये युजुअली बाईल असतं बाईल बाइल ॲसिड असते त्याच्यामध्ये बाईल ॲसिड पित्ताम्ल असतं त्याच्यामध्ये पित्तामलं पित्ताम ठीक आहे सो हे फॉरेन्सिकली इम्पॉर्टंट फ्लुइड्स आहेत रे किती सात फॉरेन्सिक सायन्सचा विचार करता सात फ्लुइड आपल्याला जास्त महत्त्वाचे आहेत रक्त युरिन वीर्य लाळ उलटी योनीमधला स्राव आणि मासिक पाळीमधलं ब्लड ठीक आहे क्लिअर चलो या सगळ्या स्रावांचा उपयोग आपण युजली डी एन पण करू शकतो आणि इतर पण आणखी काही पुराव्यांसाठी करू शकतो डीएनए व्यतिरिक्त सुद्धा पण सगळ्यात महत्वाचा पुरावा यांच्या मधला तो डीएनएच आहे डीएनए साठीच हे सगळे सॅम्पल्स युज्युअली आपण टेस्ट करत असतो किंवा यांच्या साहाय्याने आपल्याला जो विक्टिम आहे किंवा जो आरोपी आहे त्याला ओळखता येतं किंवा सुद्धा ओळखता येतं लक्षात ठीक आहे चला आता बघूयात मग आपण सगळ्यात पहिल्यांदा थोडस आता आपल्याला आज ब्लडच्या चाचण्या बघायच्या थोडस फक्त ब्लड रिवाईज करतो थोडस जास्त नाही ब्लड ग्रुप नाही ब्लड से लेक्चर नंतर गेल सेपरेट ठीक आहे आता फक्त ब्लड रिवाइज करतो रक्ताबद्दल थोडीशी रचना तिथे समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात ठीक आहे चला तर मित्रांनो रक्त जे आहे आपलं ब्लड तर आपल्या ब्लड मध्ये रक्तामध्ये दोन महत्वाचे घटक आहेत कुठले रे रक्तामध्ये एक घटक आहे प्लाझ्मा प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव रक्तद्रव आणि दुसरा महत्वाचा घटक आहे ब्लड सेल्स ब्लड सेल्स ब्लड सेल्स म्हणजे रक्तपेशी ब्लड सेल्स म्हणजे रक्तपेशी प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव ब्लड पेश ब्लड सेल्स म्हणजे रक्तपेशी प्लाझ्मामध्ये पाणी जास्त असतं प्लाझ्मा जे आहे रक्तद्रव जो याच्यामध्ये पाण्याचंच प्रमाण जास्त असतं लक्षात ठेव पाण्याच्या प्रमाणा व्यतिरिक्त आणखी काय प्लाझ्मामध्ये ते समजून घ्या आपण आता पाण्याच्या प्रमाणा व्यतिरिक्त आणखी काय सो प्लाझ्मामध्ये प्रा पाण्याच्या व्यतिरिक्त असतात विविध प्रकारचे प्रथिने विविध प्रकारचे प्रथिने आणि आयन्स आयन्स म्हणजे ज्यांच्या डोक्यावर चार्ज असतो ते लक्षात ठेवा ठीक आहे ज्यांच्या डोक्यावर चार्ज असतो ते यस याच आकारमान पंचावन्न टक्के आहे याच आकारमान पंचेचाळीस टक्के आहे म्हणजे रक्तपेशीचं वॉल्यूम कमी आहे प्लाझ्माचं व्हॉल्यूम जास्त आहे प्रथिने कुठले असतात रे आपल्या रक्तामध्ये तर प्रथिनांचे नाव लक्षात ठेवा पहिलं प्रथिन आहे आपल्या रक्तामधलं त्याला आल्ब्युमिन म्हटलं तर रक्तदाब नियंत्रित करतं दुसरं प्रथिन आहे आपल्या रक्तामधलं ग्लोब्युलिन जे रोगजंतूंविरुद्ध लढतं तिसरं प्रथिन आहे आपल्या रक्तामधलं त्याला प्रोथ्रोम्बिन आणि त्याच्यासोबत अजून एक असतो फायब्रिनोजिन नावाचा हे जखमा भरण्याचं काम करतात ब्लड क्लॉट करण्याचं काम करतात रक्तस्राव बंद करतात आणि चौथं एक प्रोटीन आहे त्याचं नाव आहे हिपॅरिन हे रक्ताला शरीरात गोठू देत नाही शरीरातल्या शरीरात रक्त न गोठू देणारा घटक म्हणजे हिपॅरिन असतो ठीक आहे क्लिअर झालं आयन्स काय असतात रक्तामध्ये आयन्स कोणकोणते असतात रक्तामध्ये रक्तामध्ये आयन्स असतात सोडियम पोटॅशियम क्लोराईड कॅल्शियम कार्बोनेट बाय कार्बोनेट एटसेट्रा एवढे सगळे आयन्स असतात हे पण ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायला मदत करतात रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतात ठीक आहे ते झालं प्लाझ्माचं स्वरूप ठीक आहे प्लाझ्माचं स्वरूप ब्लड सेल्स मध्ये रक्तपेशींमध्ये तीन प्रकारच्या रक्तपेशी आहेत रे आपल्या रक्तामध्ये सगळ्यांना माहिती त्या एक असतात डब्ल्यूबीसीज पांढऱ्या पेशी सगळ्यात मोठ्या आकाराचे पण यांचा आकार अनियमित असतो यांना रंग नसतो दुसरा प्रकार आहेत आरबीसी म्हणजे तांबड्या पेशी यांचा आकार बायकॉनक्यू असतो बायकॉन क्यू म्हणजे मध्यभागी छाप्त्या गोलाकार मध्यभागी छप्त्या आपले बालुशाही कशी असते बालुशाही सारख्या आणि यांच्यामध्ये केंद्रक पण नसतो केंद्रक आणि तिसरा प्रकार आहे ब्लड प्लेटलेट्स ब्लड प्लेटलेट्स म्हणजे रक्तपट्टिका रक्तपट्टिका ब्लड प्लेटलेट्स रक्तपट्टिका आरबीसीज म्हणजे तांबड्या पेशी आरबीसीज म्हणजे तांबड्या पेशी रेड ब्लड सेल्स डब्ल्यूबीसी म्हणजे पांढऱ्या पेशी डब्ल्यू सीज म्हणजे पांढऱ्या पेशी ठीक आहे आकार अनियमित असतो सगळ्यात मोठ्या आकाराच्या पांढरे पेशी असतात तांबड्या पेशींचा आकार द्वि अंतरवक्री असतो द्वि अंतर वक्री आणि ब्लड प्लेटलेटचा आकार गोलाकार आणि चपटा असतो चपटा फ्लॅट असतात या फ्लॅट ठीक आहे पांढरे पेशी असतात साधारणपणे पाच ते दहा हजार तांबड्या पेशी जास्तात त्या असतात साधारणपणे पन्नास ते साठ लाख आणि प्लेटलेट जास्त असतात साधारणपणे दीड ते साडेचार लाख ठीक आहे क्लिअर हो काय यस यांचे सायंटिफिक नाव पण आहेत पांढऱ्या पेशींना आपण ल्युकोसाइट्स म्हणतो ल्युकोसाइट्स लक्षात ठेवा कारण यांना रंग नसतो म्हणून ल्युकोसाइट्स ल्युको म्हणजे कलरलेस साईट्स म्हणजे पेशी तांबड्या पेशींना एरिथ्रोसाइट्स म्हटलं जातं एरिथ्रोसाइट्स 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 तांबड्या पेशींना आणि प्लेटलेट्सला म्हटलं जातं थ्रोम्बोसाइट्स 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 ठीक आहे प्लेटलेट्स म्हणजे थ्रोम्बोसाइट्स ठीक आहे ल्युकोसाइट्स एरिथ्रोसाइट्स आणि थ्रोम्बोसाइट्स हे पण नाव लक्षात ठेवा ठीक आहे यस रनिंगचा स्टॅमिना असेल तर आरबीसीज वाढवा आरबीसीज वाढवायच्या असतील तर हिमोग्लोबिन वाढवा हिमोग्लोबिन वाढत असलेस तर रोज दुपारी आणि संध्याकाळी दोन दोन कमीत कमी पेंट खजूर खा शेंगदाणे आणि गुळाचे लाडू पण खाय जा त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल वाढते शरीराची हिमोग्लोबिन वाढतो तुमचा स्टॅमिना पण वाढतो प्रोटीन जास्तीत जास्त खा प्रथिने जास्तीत जास्त खा मोड आले कडधान्य डाळी वगैरे खा जास्तीत जास्त कळलं ना पनीर खा पनीर जास्तीत जास्त मास जास्त खाऊ नका विनाकारण मासमुळे युरिमिया होण्याची चान्सेस पण जास्त असते ऍसिड वाढतं लक्षात ठेवा ठीक आहे अधूनमधून ठीक आहे पण कमी फ्रिक्वेन्सी ठेवा मास खाण्याची मासपेक्षा प्रोटीन जे आहे ना आपल्या डाळीमध्ये जास्त असतं मुगाची डाळ सगळ्यात जास्त प्रोटीन्स वाले डाळे लक्षात ठेवतात त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन असते जास्त खा ठीक आहे चला हे कळलं सगळ्यांना आणि प्राणायाम करा प्राणायाम प्राणायाम करा प्राणायाम अनुलोम विलोम करा ब्रीद होल्ड करा जास्तीत जास्त स्टॅमिना तुमचं वाढेल मग ठीक आहे चला तर हे झालं रक्ताची रचना मित्रांनो आपण रक्ताच्या चाचण्यास समजून घ्या रक्त परीक्षण समजून घ्या कशाप्रकारे केलं जातं ठीक आहे रक्त चाचण्या समजून घ्यात महत्वाचे महत्त्वाचे कुठल्या कुठल्या सो रक्तासाठी काही प्रिलिमिनरी टेस्ट आहेत प्राथमिक चाचण्या आहेत रक्तासाठी प्राथमिक चाचण्या नाव लक्षात ठेवा रे फक्त आता रक्तासाठी काही प्राथमिक चाचण्या आहेत प्राथमिक चाचण्या रक्ताच्या काही प्राथमिक चाचण्या आहेत त्यातली पहिली लक्षात ठेवायची कॅसल मेयर टेस्ट कॅसल मेयर टेस्ट पहिली चाचणी रे कॅसल मेयर चाचणी ठीके सेंट्रल फॉरेन्सिक रे सेंट्रल फॉरेन्सिक सुरू झाला आता पंचवीस नंबरची बॅच घेतली का हा कालच नवरात्री संपले हो कालच नवरात्री संपले कालच आम्ही पण ताव मारल पण जरा फ्रिक्वेन्सी कमी ठेवा ठीके लिमिटमध्ये जरा लिमिटमध्ये ठीक कॅसल मेयर चाचणी मेयर चाचणी लक्षात ठेवा फॉ सेंट्रल फॉरेन्सिक मधले चाचणी मेयर चाचणी या कॅसलमेयर चाचणीमध्ये आपल्याला काय ओळखता येतं लक्षात ठेवा एखादा द्रव रक्त सदृश द्रव रक्त आहे का हे ओळखण्यासाठी ही चाचणी वापरली जाते कुठली कॅसल मेयर चाचणी बघूयात कॅसल मेयर चाचणीमध्ये काय काय वापरलं जात आणि त्याचा रिझल्ट काय असतो नेमका सो कॅसल मेयर चाचणी ही रक्ताची प्राथमिक चाचणी आहे याच्यामध्ये काय करतात याच्यामध्ये रक्त सदृश्य जो द्रव आहे रक्त सदृश जो द्रव आहे या रक्त सदृश द्रवावर किंवा त्याच्या डागावर या रक्त सदृश द्रवावर सुरुवातीला हायड्रोजन परॉक्साइड टाकतात हायड्रोजन परॉक्साइड म्हणजे एच टू ओ टू म्हणजे स्टराइल वॉटर रे स्टायर स्टराईल वॉटर हायड्रोजन हायड्रोजन परॉक्साइड म्हणजे स्टराइल वॉटर स्टायल एच टू एच टू ओ टू आणि आणि त्यासोबत त्यासोबत फेन ऑफ थॅलिन टाकतात फेन ऑफ थॅलिन इंडिकेटर आहे रे इंडिकेटर फेन ऑफ थॅलिन नावाचं इंडिकेटर टाकतात इंडिकेटर 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 टाकतात कळलं ठीक आहे तर 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 तो द्रव तो द्रव रक्त असल्यास तो द्रव रक्त असल्यास कुठला रंग रे गुलाबी रंग प्राप्त होतो लक्षात ठेवा गुलाबी रंगाचा दिसतो मग जर तो द्रव रक्त असेल तर तो गुलाबी रंगाचा दिसेल मग गुलाबी रंगाचा जर दिसला तर समजून घ्यायचं तो द्रव रक्तच आहे सगळ्यात सोपी आणि सगळ्यात कमी खर्चिक पद्धत कॅसलमेअर चाचणी सगळ्यात सोपी आणि ज्याला सगळ्यात कमी खर्च लागतो अशी चाचणी म्हणजे कॅसलमेअर चाचणी ही प्राथमिक रक्ताची चाचणी आहे कळली की सांगावर पटकन पाठच झालं पाहिजे इथेच आता लक्षात ठेवा इथेच पाठ झालं पाहिजे ठीक आहे दुसरी आहे मित्रांनो टेट्रामिथिल मिथील टीएमबी टी एम चाचणी टेट्रा मिथिलिन बेन्झिडिन टेट्रा टेट्रामिथिल मिथील टी एमबी चाचणी ठीक आहे टेट्रा बेन्झिडिन चाचणी दुसरी चाचणी ठीक आहे टेट्रा मिथिलिन टेट्रामेथिलीन किंवा टेट्रामेथिल बेंझिडीन चाचणी टेट्रामेथिल बेंझिडीन चाचणी मिथिल बेंझिडीन टेस्ट टीएमबी टेस्ट नाव लक्षात ठेवा टीएमबी टेस्ट टीएमबी टेस्ट टेट्रामेथिल बेंझिडीन चाचणी टेट्रामेथिल बेंझिडीन चाचणी ठीक आहे टीएमबी टेस्ट यात काय करतात या चाचणी मध्ये मित्रांनो टेट्रामेथिल बेंझिडीन टेस्ट मध्ये हेमॅस्टिक्स स्ट्रीप वापरतात ज्याचा रक्त सदृश द्रव टाकला की हिरवा हिरवट हिरवटने रंग प्राप्त होतो हेमॅस्टिक्स स्ट्रीप हिमॅस्टिक्स स्ट्रीपवर पट्टीवर पट्टीवर म्हणजे कागद असतो तो कागद पट्टी स्ट्रीप पट्टीवर रक्त द्रव टाकल्यावर रक्त सदृश्य द्रव टाकतात सॅम्पल जो काही कलर केला असेल तो ठीक आहे मग निळसर हिरवा रंग आल्यास निळसर हिरवा रंग दिसल्यास निळसर हिरवा रंग दिसलास तो द्रव रक्त असतो किंवा आहे हे सिद्ध होतं कुठला रंग निळसर हिरवा हे पण पाठ करा निळसर हिरवा रंग प्राप्त झाल्यास तो द्रव रक्त आहे हे सिद्ध होते कळलं करे दुसरी चाचणी कळली का टेट्रा मिथील बेन्झिलिन चाचणी समंधिका टेट्रा मिथील चाचणी कळली का ठीक आहे हेमॅस्टिक्स नावाची पट्टी वापरतात स्ट्रीप आता ते काय असतं ते डोकं लावू नका आपल्याला फक्त आता पाठ करायचं लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर तिसरी आहे लुमिनॉल टेस्ट लुमिनॉल टेस्ट तिसरी आहे प्राथमिक चाचणी रक्ताची लुमिनॉल चाचणी लुमिनॉल चाचणी लुमिनॉल टेस्ट लुमिनॉल चाचणी लुमिनॉल टेस्ट याच्यामध्ये काय करतात रक्त सदृश्य द्रवावर रक्त सदृश्य द्रवावर म्हणजे जे सॅम्पल जमा केले ते त्याच्यावर लुमिनॉल टाकतात लुमिनॉल द्रव टाकतात लुमिनॉल द्रव टाकतात लुमिनॉल द्रव टाकतात ठीक आहे त्या सदृश द्रवावर काय करतात लुमिनॉल द्रव टाकतात लुमिनॉल द्रव टाकला जर समजा ब्ल्यू लुमिनिसेन्स विथ ब्लड झालं म्हणजे काय रक्त तो द्रव रक्त असल्यास असल्यास त्यात निळसर रंगाचा प्रकाश दिसू लागतो लुमिनसेन्स म्हणजे प्रकाश रे प्रकाश निळसर रंगाचा प्रकाश दिसू लागतो म्हणजे ते ब्लड निळसर रंगाप्रमाणे चमकत लक्षात रक्त चमकत निळसर रंगाप्रमाणे जर तो द्रव असेल रक्त तर अदरवाईज नाही चला कळलं का सांगा पटकन यस यस मोरपंखी कलर करेक्ट हिमोस्टिक टेस्ट पण त्याला हिमोस्टिक टेस्ट मोरपंखी रंग निळसर रंगाला तुम्ही मोरपंखी रंग पण म्हणू शकता मोरपंखी रंग हिमोस्टिक टेस्ट हिमोग्लोबिन मुळे हा रंग बदल पाहायला मिळतो समजलं का हिमोग्लोबिन मधल्या आयरन चला कळले का तिसरी टेस्ट समजली का सांगा बर पटकन ह्या झाल्या तीन रक्ताच्या प्रायमरी टेस्ट या रक्ताच्या प्राथमिक चाचण्या आहेत या फक्त यासाठी वापरतात की रक्त आहे का तो द्रव रक्त आहे का यासाठी या तीन टेस्ट वापरतात नाव कळालेत का पहिली कुठली पहिली कुठली कॅसलमेर चाचणी दुसरी कुठली टेट्रामिथिल बेन्झिडिन चाचणी आणि तिसरी कुठली लुमिनॉलचा असणे ठीक आहे जायचं पुढे चला पुढे बघूयात आता लक्ष द्या आता आपल्याला बघायचं ब्लडचं मायक्रोस्कोपिक ॲनालिसिस मायक्रोस्कोपिक मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने रक्ताचं एकदम सविस्तर ॲनालिसिस करून डिटेल विश्लेषण करून तो द्रव रक्तच आहे का त्या रक्त सदृश्य नेमके काय काय घटक आहेत ज्याच्यावरून हे सिद्ध होतं की तो रक्तच आहे याच्यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट कुठल्या कन्फर्मेटरी टेस्ट कुठल्या ते आता समजून घ्यायचं आपल्याला मोरे सर कुठली तरी एक कुर्बानी द्यावी लागणार एक ऑफलाईन बघा एक ऑनलाईन बघा ठीक आहे आता त्याला दुसरं काही पर्यायच नाही ठीक आहे चला तर मग कन्फर्मेटरी मायक्रोस्कोपिक टेस्ट कुठल्या आहेत मायक्रो मायक्रोप्रिशलन टेस्ट म्हणजे आता बघूयात आपण सूक्ष्मदर्शकीय चाचण्या कुठल्या आहेत सूक्ष्मदर्शकाच्या आहे। साह्याने एखादा द्रव रक्तच आहे का हे कसं ठरवलं जातं ज्याच्यामुळे कन्फर्म होतं की तो द्रव रक्तच आहे ठीक आहे अशा दोन चाचण्या आहेत लक्षात ठेवा हे पण सेंट्रल फॉरेन्सिक मध्येच आहे मित्रांनो एका चाचणीचं नाव आहे टाकायामा यामा टाकायामा म्हणजे नक्कीच जापनीज असणार आहे लक्षात तिकडे असे नाव असतात आणि दुसरी आहे टेकमॅन टेकमॅन किंवा किंवा टेकमॅन टेकमॅन टेस्ट ठीक आहे एक आहे टाकायामा एक आहे टेकमॅन ठीक आहे टाकायामा चाचणी आणि टेकमॅन चाचणी किंवा टेचमॅन चाचणी ठीके टाइमिंग चेंज नाही आहेत ममता मॅडम कारण आमच्याकडे दोघांकडे तो सेमच टाइम फ्री आहे बाकीचे मग सगळे लेक्चर आहेत माझ्याकडे तर बिलकुलच नाही कारण मला तर स्पेशली तुमचं लेक्चर घ्यावं लागतं सरण तरी बाकीच्या बॅच सोबत पण लेक्चर घेता येतं कारण तो विषय कॉमन आहे सगळीकडे मला तर स्पेशलच घ्यावं लागतं तुमचं लेक्चर माझ्याकडे हाच टाइम स्लॉट खाली आता सध्या ठीक आहे चला तर ह्या दोन टेस्ट समजून घेतात टाकायमा टेस्ट काय आहे तिला हिमो क्रोमोजन क्रिस्टल ॲसि पण म्हणतात टाकायमा टेस्टला हिमो क्रोमोजन स्फटिक चाचणी हिमो क्रोमोझोन स्फटिक चाचणी आणि ही जी टेचमेन आहे टेचमन किंवा टेकमन याला हिमॅटिन क्रिस्टल चाचणी पण म्हणतात हिमॅटिन स्फटिक चाचणी म्हणजे दोघी पण क्रिस्टल टेस्ट ह्या या दोन्ही पण काय क्रिस्टल टेस्ट आहे क्रिस्टल स्फटिक चाचणी दोन्ही पण ठीक आहे हा आणखी पण आहे सांगतो ना आणखी एक एक सांगतो आणखी एक एक आणखी सगळ्या सांगतो टेन्शन घेऊ नका आहे ह्या दोन कन्फर्मेटरी टेस्ट लक्षात ठेवा टाकायमा चाचणी आणि टेचमेंट चाचणी दोन्ही डिटेल पोहेत दोन्ही पण डिटेल पोहेत दोन्ही पण सविस्तर पोहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण आता रक्त परीक्षणाच्या मायक्रोस्कोपिक चाचण्या समजून घेऊ ठीक आहे येस yes. मायक्रोस्कोपिक टेस्ट सूक्ष्मदर्शीय चाचण्या समजून घेऊ सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने रक्ताचं जे निरीक्षण करतात अभ्यास करतात ते समजून घेऊ पहिले सो पहिली आहे मायक्रोस्कोपिक टेस्ट ताकायमा आणि टेचमेंट चाचणी पुढे आहे ते सांगतो डिटेल फक्त लक्ष द्या तुम्ही पहिले आहे मित्रांनो मायक्रोस्कोपिक टेस्ट मायक्रोस्कोपिक टेस्ट म्हणजे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने तो जो रक्त सदृश द्रव आहे त्याचं निरीक्षण करायचं त्याचं निरीक्षण करून ते रक्तच आहे का हे कन्फर्म करायचं पण त्यासाठी काय काय केमिकल वापरायचे आणि त्यात काय नेमकं ऑब्झर्व करायचं ते समजून घेऊ तर ही जी टेस्ट आहे मायक्रोस्कोपिक टेस्ट ही आरबीसी साठी वापरली जाते रे आरबीसी साठी म्हणजे तांबड्या पेशींसाठी वापरली जाते तांबड्या पेशी जर कन्फर्म झाल्या इट मीन्स तो द्रव जो आहे तो रक्तच आहे या टेस्टला व्हायबर्ट फ्लुइड टेस्ट पण म्हणतात व्हायबर्ट फ्लुइड टेस्ट व्हायबर्ट फ्लुइड टेस्ट फ्लुइड टेस्ट म्हणजे द्रव चाचणी असं पण म्हणतात तिला व्हायबर्ड्स द्रव चाचणी असं पण म्हणतात व्हायबर्ड्स व्हायबर्स का तर व्हायबर्ट नावाचं केमिकल इकडे यूज केलं बघा लक्ष द्या आपल्याला घटनास्थळावर सापडलेलं रक्त आहे मग ते रक्त द्रव रूप असेल किंवा वाळलेलं असेल वाळलेलं असेल त्याचा खरडून घेतात त्या त्यासाठी चाकू देसायने मग ते ओलं किंवा वाळलेलं रक्त जे आहे ते एका पेट्री डिश मध्ये घेतात लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळते पेट्री डिश चायना डिश असते चायना डिश त्यात घेतात ते आणि त्या रक्तामध्ये रक्त सर्व द... सदृश्य द्रवामध्ये सोडियम क्लोराईड आणि मर्क्युरी क्लोराइड टाकतात प्लस डिस्टिल वॉटर लक्षात ठेव काय काय रक्त सदृश्य आता आहे इकडे मराठीत लिहिलं परत डबल येत नाही रक्त सदृश्य द्रवामध्ये सोडियम क्लोराईड म्हणजेच एन ए सी एल म्हणजे मिठाचं पाणी ठीक आहे त्यानंतर मर्क्युरिक क्लोराईड मर्क्युरिक क्लोराईड म्हणजे एच जी सी एल टू ठीक आहे आणि डिस्टील वॉटर डिस्टील वॉटर डिस्टील वॉटर म्हणजे फक्त एच टू ज्याच्यात क्षार बिर काहीच नसतील डिस्टील वॉटर जे आपण गाड्याच्या इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये वापरतो ना ते वॉटर डिस्टील वॉटर त्याला म्हणतात लक्ष ठीक आहे तर ह्या तिघांच्या मिश्रणाला म्हणायचं व्हायबर्ट फ्लुईड ठीक आहे व्हायबर्ट फ्लुईड कशाला म्हणायचं सोडियम क्लोराईड मर्क्युरी क्लोराईड आणि डिजिटिल वॉटर ह्या तिघांच्या मिश्रणापासून जे सोल्युशन तयार होईल त्याला व्हायबर्ट फ्लुईड असं म्हटलं तर व्हायबर्ट द्रव असं म्हटलं आहे या व्हायबर्ट फ्लुईडचं थेंब त्या रक्त सदृश द्रावावर टाकायचं दोन ते तीन थेंब हे मिश्रण त्या रक्त सदृश द्रावावर मग ते ओलं असेल किंवा वाळलेलं असेल जे पेट्रेडिश घेतले त्याच्यावर टाकायचं ठीक आहे आणि सहा तासानंतर मग सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण करायचं सहा तासानंतर सूक्ष्मदर्शक खाली ते सदृश द्रव त्याच्यामध्ये आपण व्हायबर्ट मिश्र त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तांबड्या पेशी दिसतात आरबीसी दिसू लागतात सर त्याच्यात तांबड्या पेशी दिसल्या समजून घ्यायचं तो द्रव रक्त आहे अदरवाईज ते काहीतरी बनावट आहे काहीतरी रंगबिंग असेल किंवा काहीतरी दुसरा घटक असेल ठीक आहे याला म्हटलं तर मायक्रोस्कोपिक टेस्ट व्हायबर्ट फ्लुईडची टेस्ट आरबीसी ओळखण्यासाठी वापरतात कळली कराय सांगावर पटकन व्हायबर्ट टेस्ट मायक्रोस्कोपिक टेस्ट आहे सूक्ष्मदर्शकाची चाचणी आहे सूक्ष्मदर्शकाचे सहाय्य केले जाते सूक्ष्मदर्श चाचणी आहे ठीक आहे व्हायबर्ड स्टेट्स म्हणजे व्हायबर्ड टेस्ट ठीक आहे चलो नेक्स्ट हे बघा हे आरबीसीज आहेत आरबीसीज ह्युमन आरबीसीज अशा सर्क्युलर आणि बायकॉनक्यू बायकॉनक्यू म्हणजे मध्यभागीत सप्टे म्हणजे तुम्हाला आता सांगितलं हे बघा मध्यभागीच सप्टे दिसतात हे दिसतात का सप्टे आहेत गोल आहेत पण चपटे आहेत बालुशाही सारख्या हे बघा हे बघा हे बघा हे बघा चपटे आहेत मध्य ठीक आहे बालुशाही सारखे ठीक आहे हे ह्युमन आरबीसीस आहेत आणि ॲनिमल आहेत आपल्या आणि ह्युमन आर्बिसीजमध्ये बरंच सिमिलिटी आहे लक्षात ठीक आहे तर अशा प्रकारचे आरबीसी जर दिसायला लागल्या तर हे मायक्रोस्कोपिक कन्फर्मेशन होऊन जातं की ते रक्त द्रवच म्हणजे तो द्रव रक्तच आहे म्हणून ठीक आहे चलो नेक्स्ट पुढची टेस्ट आहे मित्रांनो मायक्रोस्कोपिक टेस्टमध्येच आहे दुसरी टेस्ट परंतु ही आता वापरली तर डब्ल्यू बी सीसाठीसाठी डब्ल्यू बी सीस म्हणजे पांढऱ्या पेशी म्हणजे आरबीसी असलं तरी तो द्रव रक्त आहे पांढऱ्या पेशी असले तरी तो द्रव रक्तच आहे मग तिकडे व्हायबर्ट फ्लुईड वापरतात इकडे काय वापरतात इकडे लेशमन रिएजंट वापरतात लेशमन रिएजंट लेश्मन लेशमन रिएजंट रि एजंट एजंट म्हणजे अभिक्रियाकारक रिएजंट म्हणजे अभिक्रियाकारक अभिकारक 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 म्हणजे रिएक्टंट रिएजंट म्हणजे रिएक्टंट जो रिॲक्ट होणार तो जो अभिक्रिया करणार तो लेशमन रिएजंट पांढऱ्या पेशीसाठी लेशमन रिएजंट आणि व्हायबर्ट फ्लुईड काय तांबड्या पेशींसाठी रक्त आहे की नाही ओळखण्यासाठी ठीक आहे इथे पण काय करतात मग जो रक्त सदृश्य द्रव आपण घेतलाय भेटलाय आपल्याला ओला किंवा वाळेला त्याला पुन्हा पेटे डिश मध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये लेश्मन रिएजन टाकायचं लेशमन रिएजन म्हणजे काय रे त्याच्यामध्ये इओसिन मिथिलिन ब्ल्यू आणि ऍसिटोनियनचं यांचं मिश्रण असतं इओसिन आणि मिथिलिन ब्ल्यू हे जे नाही हे दोन्ही हे दोन्ही इंडिकेटर्स आहेत इंडिकेटर्स जे प्रयोगशाळेमध्ये वापरतात रे कसा वापरतात म्हणजे दर्शक ऍसिड बेस ओळखण्यासाठी वापरतात जसं लिटमस पेपर असतो लिटमस पेपर लिटमस कागद कसा असतो प्रयोगशाळेमध्ये वापरतात ऍसिड आणि बेस ओळखण्यासाठी तसंच हे इओसिन आणि हे मिथिलिन ब्ल्यू हे दोघं सुद्धा ऍसिड आणि बेस ओळखण्यासाठी वापरतात हे दोघंचे दोघं कोण आहेत लि इओसिन आणि मिथिलिन ब्ल्यू हे दोघंचे दोघं सुद्धा काय आहेत इंडिकेटर्स आहेत दर्शक आहेत लक्षात ठेवा इंडिकेटर्स किंवा दर्शक मग ह्या तिघांचं मिश्रण याच्यात ऍसिडोन ऍड केला इओसिन मिथिलीन ब्ल्यू आणि अॅसिडोन ह्या तिघांचं मिश्रणाला म्हणजे लेशमन रिएजंट हे जर त्या रक्तसुरू दावर टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पांढऱ्या पेशी स्पष्ट दिसू लागतात डब्ल्यूबीसी क्लिअरली दिसतात मग जर पेशी स्पष्ट दिसू लागले त्याच्यामध्ये तर समजून घ्यायचं तो द्रव रक्त आहे अदरवाइज जर पेशी दिसल्या नाहीत तर तो द्रव रक्त नाही असं कन्फर्म होतं सो ही सुद्धा ब्लड साठी कन्फर्मेटरी टेस्ट आहे की घटनास्थळावर सापडलेलं द्रव रक्तच आहे का हे ओळखण्यासाठी ही महत्वाची चाचणी आहे कळलं लेशमिन रिएजंटची चाचणी कळलं करे तिसरी आहे मायक्रोस्कोपिक मायक्रोक्रिस्टल ऍसिड टेस्ट फॉर ब्लड मायक्रोक्रिस्टल ऍसे मायक्रोक्रिस्टल म्हणजे मित्रांनो सूक्ष्म स्फटिक मायक्रोक्रिस्टल सूक्ष्म स्फटिक टेस्ट ऍसे म्हणजे विश्लेषण चाचणी ऍसे म्हणजे विश्लेषण चाचणी कसा रक्तासाठी ब्लड आहे का ते ओळखण्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरतात वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरतात वेगवेगळ्या प्रकारचे रिएजंट्स वापरतात आणि त्या रिएजंटच्या साहाय्याने तो द्रव रक्त आहे काय कन्फर्म करतात ठीक आहे कळलंय मायक्रो क्रिस्टल टेस्ट याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरतात आणि त्या केमिकल्सचा परिणाम रक्तातले काही विशिष्ट घटकावरून काही स्फटिक तयार होतात स्फटिक स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स मग विशिष्ट रंगांचे क्रिस्टल दिसले स्फटिक दिसले की तो द्रव रक्तच आहे हे कन्फर्म होतं मग याच्यामध्ये तीन वेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत लक्षात तीन पद्धती आहे याच्यामध्ये हे तीन टाईपचे आहेत रे मायक्रो क्रिस्टल टेस्ट जे आहेत ना मायक्रो क्रिस्टल टेस्ट तीन प्रकारचे आहेत मायक्रोक्रिस्टल टेस्ट तीन प्रकारचे आहेत मायक्रोक्रिस्टल टेस्ट म्हणजे त्याला आपण सूक्ष्म स्फटिक चाचणी असं म्हणतो सूक्ष्म दर्शकांच्या सायने दिसणाऱ्या स्फटिकांची चाचणी हे कन्फर्म करण्यासाठी की तो द्रव रक्तच आहे का ठीक आहे चला मग मायक्रोक्रिस्टल टेस्ट मध्ये पहिली टेस्ट कुठली रे पहिली टेस्ट आहे टेकमन टेस्ट टेचमन किंवा टेकमन चाचणी आत्ताच सांगितले नाव तुम्हाला तुम्हाला म्हटलं होतं थांबा थोडं डिटेल पाहिजे आपल्याला तीन येतात यालाच हिमॅटिन क्रिस्टल चाचणी पण म्हणतात रे यालाच हिमॅटिन क्रिस्टल म्हणजे स्फटिक रे स्फटिक क्रिस्टल चाचणी हिमॅटिन क्रिस्टल टेस्ट हिमॅटिन क्रिस्टल चाचणी पण म्हणतात दुसरं आहे टाकायामा टेस्ट टाकायामा चाचणी टाकायामा चाचणी टाकायमा चाचणी ठीक आहे ता कायमा पण आणखी एक नाव आहे नावच पाठ करा तुम्ही पहिल्यांदा हिमोक्रोमोजन चाचणी हिमो हिमो क्रोमोजन हिमोक्रोमोजन क्रोमो चाचणी हिमोक्रोमोजन चाचणी ठीक आहे आणि तिसरं आहे वागेनार टेस्ट वेगेनार किंवा वागेनार वगेनार वॅगेनार चाचणी मी असच वागणार वॅगेनार मी असंच वॅगेनार वॅगेनार चाचणी आहे याला ऍसिटोन क्लोर हिमिन टेस्ट पण म्हणतात एसिटोन क्लोर हेमीन चाचणी हेमिन किंवा हिमिन चाचणी ऍसिटोन क्लोर हिमिन हेमीन चाचणी चला कळलं करे सांगावर पटकन सो मायक्रो क्रिस्टल टेस्ट जे आहेत रक्तातल्या स्फटिक चाचण्या ज्या आहेत रक्तातल्या स्फटिकांचा अभ्यास करणाऱ्या चाचण्या ज्या आहेत त्या तीन आहेत कुठल्या कुठल्या एक आहे टेचमन किंवा टेकमन चाचणी दुसरी आहे टाकायमा चाचणी आणि तिसरी आहे वॅगेनार चाचणी टेचमन किंवा टेकमन चाचणीला हिमॅटिन क्रिस्टल चाचणी पण म्हणतात टाकायमा चाचणीला हिमोक्रोमोजन चाचणी पण म्हणतात वॅगेनार चाचणीला ऍसिडोन क्लोर हेमिन चाचणी पण म्हणतात ठीक आहे का कळलं का सांगा पटकन क्लिअर झालं या आहेत क्रिस्टल टेस्ट फॉर ब्लड मायक्रो क्रिस्टल म्हणजे सूक्ष्म स्फटिक चाचण्या रक्तासाठी पहिल्या होत्या फक्त रक्तासाठी रक्तातल्या पेशींसाठी हे आहे रक्तातल्या स्फटिकांसाठी रक्तात काही जर स्फटिक तयार झाले हे केमिकल टाकले विशिष्ट रंगाचे स्फटिक तयार झाले मग त्यातून कन्फर्म होतं की हे रक्तच आहे ठीक आहे सोक टेच मन टाकायमा आणि वॅगेनार अशा तीन चाचण्या आहेत साठी लक्षात ठेवा ठीके तीन चाचण्या आहेत मायक्रो क्रिस्टल साठी पहिले बघूयात पहिली चाचणी बघूयात टेचमन किंवा टेकमन तिला हेमिन किंवा हिमॅटिन क्रिस्टल चाचणी पण म्हणतात हेमिन किंवा हिमॅटिन क्रिस्टल या चाचणीचा शोध कुणी लावला ही चाचणी अठराशे त्रेपन्न मध्ये लुडविक कॅरोल टेचमन यांनी शोधून काढली रे नावं फार भारी आहेत रे लुडविक कॅरोल टेचमन किंवा टेकमन यांनी शोधून काढली जे पोलंडचे होते पोलंडचे पोलंडचे ठीक आहे यस हिमोग्लोबिन तपासण्यासाठी हिमोग्लोबिन सोबत रिॲक्ट होते ठीक आहे याला टॅचमेंट चाचणी किंवा हेमिन क्रिस्टल असे किंवा हिमॅटिक क्रिस्टल असे पण म्हटलं जातं नाव लक्षात ठेवा टॅचमेंट टेस्ट हेमिन क्रिस्टल असे आणि हिमॅटिक क्रिस्टल असे ठीक आहे याच्यामध्ये काय करतात रे याच्यामध्ये टॅचमंट रिएजंट जे आहे ना रिएजंट रिएजंटमन रिएजंट मग काय असतं लक्षात ठेवा टॅचमेंट रिएजंट म्हणजे काय टॅचमेंट रिएजंट म्हणजे मित्रांनो एन आणि ॲसिडिक ऍसिड एन सी एल प्लस ऍसिडिक ऍसिड यांच्या दोघांच्या मिश्रणाला म्हटलं जातं टेचमेंट रिएजंट हा टेचमेंट रिएजंट म्हणजे एन एल आणि ऍसिडिक ऍसिड एन एल म्हणजे द्रावण सोडियम क्लोराईड यांच्या दोघांच्या मिश्रणाला टेचमेंट रिएजंट म्हणतात लक्षात काय म्हणतात टेचमेंट रिएजंट ठीक आहे हे टेचमेंट रिएजंट जर आपण रक्तावर टाकलं रक्त सदृश्य द्रावावर टाकलं रक्तात जर टाकलं आपण याला म्हणजे रक्त सदृश्य द्रावावर जर टाकलं रक्त सदृश द्रवावर जर आपण याला टाकलं तर रक्त सदृश द्रवावर याला टाकल्यानंतर हे जे रिएजंट आहे हे रक्तातल्या हेम नावाच्या प्रथिनांशी रिॲक्ट होतं हेम नावाचं प्रथिन असतं आपल्या रक्तामध्ये हेम कुठे असतं नावा नावा हेम नावाचं प्रथिन हेम नावाचं प्रथिन हिमोग्लोबिन मध्ये असतं हिमोग्लोबिन आर्बिसीस मध्ये असतं हेम नावाचं प्रथिन हिमोग्लोबिन मध्ये असतं हिमोग्लोबिन तांबड्या पेशी मध्ये असतं कळलं सो हे त्या हिमोग्लोबिन मधले हेमशी रिॲक्ट होतं आणि हे रिॲक्ट झाल्यानंतर तिकडे तपकिरी रंगाचे क्रिस्टल तयार होतात तपकिरी क्रिस्टल जर तयार झाले तपकिरी स्फटिक जर तयार झाले तपकिरी स्फटिक जे की रोंबिक असतात रोंबिक म्हणजे ऑक्टायड्रल अष्टभुजा असलेल्या आठ बाजू असलेल्या अष्टभुजा असलेले आठ बाजू असलेले स्फटिक जर तयार झाले तर समजून घ्यायचं ते तो जो द्रव आहे तो रक्तच आहे लक्षात ठेवा तो द्रव तो जो द्रव आहे तो रक्तच आहे ठीक आहे चला कळलं का सांगा पटकन क्लिअर झालं का सांगा पटकन पहिली टेस्ट कळली का टॅचमेंट रिएजन कळलं का मीठ आणि ऍसिटिक असिड मीठ असं द्रावणिक टाकल्या तपकिरी रंगाचे स्फटिक जर दिसले म्हणजे टेचमेंट मध्ये तपकिरी टेकमन तपकिरी लक्षात ठेवा तपकिरी कशाबद्दल तपकिरी हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन मधले हेम नावाचे प्रोटीन्समुळे ठीक आहे हे बघा सोडियम क्लोरेड आणि अॅसिटिक ऍसिड ब्राऊन कलरचे क्रिस्टल दिसायला लागले असे असे ब्राऊन कलरचे क्रिस्टल सूक्ष्मदर्शक खाली दिसायला लागले म्हणजे तो द्रव रक्तच आहे त्याचा अर्थ होतो आणि ब्राऊन टेकमन आणि तपकिरी लक्षात ठेवा टेकमन आणि तपकिरी समजे क्या ओके का दुसरी टेस्ट आहे मित्रांनो टाका यामा टेस्ट टाका यामा टेस्ट टाका यामा चाचणी टाका यामा चाचणी टाका यामा टेस्ट टाकायमा टेस कोणी शोधून काढली मसाओ टाकायामा मसाओ मसाओ टाकायामा किंवा मॅसिओ टा टाकामा मॅसिओ 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 टाकायामा नावाचा जापनीज जापनीज मी तुम्हाला म्हणलो ना जापानचा असणार तिकडे तसे टाकायामा फ्युजियामा फ्युझियामा माहिते ना जीवंत ज्वालामक आहे तिकडे तिकडे ते हेच ते लक्षात ठेवा हिरोशिमा वगैरे वगैरे तर हा एक फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट होता म्हणजे फॉरेन्सिक सायन्समधला एक लॅबोरेटरी स्पेशलिस्ट होता याने एकोणीसशे बारामध्ये ही चाचणी शोधून काढली एकोणीसशे बारामध्ये ही पण चाचणी वापरली जाते रक्त सदृश द्रव रक्तच आहे का हे कन्फर्म करण्यासाठी ठीक आहे याच्यामध्ये काय होतं याच्यामध्ये युजली हा या टाकायमा टेस्टमध्ये युजली आपल्याला गुलाबी रंगाचे क्रिस्टल्स मिळतात ते असतात हिमो क्रोमोजनचे हिमोक्रोमोजनचे गुलाबी रंगाचे क्रिस्टल्स गुलाबी रंगाचे पिंक कलर अगोदर तपकिरी हो कलर होता आता पिंक कलर आहे कळलं ना अगोदर तपकिरी कलर होता आता पिंक कलर आहे याच्यामध्ये पिंक कलरचे क्रिस्टल्स कसे हिमोक्रोमोजनचे म्हणजे याला हिमोक्रोमोजन चाचणी पण mm. म्हटलं जातं ठीक आहे यस सरने मरून टेस्टला नाव दिले त्या शास्त्रज्ञांचे ठीक आहे हे बघा ताकायामा टेस्ट याच्यात काय वापरतात रे ताकायामा रिएजंट काय ते पण समजून घ्या याच्यामध्ये वापरतात ग्लुकोज सोडियम हायड्रॉक्साइड आणि पायरिडिन काय वापरतात याच्यामध्ये रक्त सदृश्य द्रवावर याच्यामध्ये रक्त सदृश्य द्रवावर टाकायमा रिएजन्ट टाकतात हा टाकायामा रिएजंट टाकतात मग टाकायमा रिएजंट काय रे टाकायमा रिएजंट काय टाकायना का रि रिये... रिएंट म्हणजे ग्लुकोज ग्लुकोज प्लस एन एच एन ए ओ एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड सोडियम हायड्रॉक्साइड प्लस 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 पायरिडीन पायरिडीन नावाचं केमिकल हे तीन घटक टाकतात ग्लुकोज सोडियम हायड्रॉक्साइड आणि पायरिडीन ठीक आहे हे तीन घटक टाकल्यानंतर जर तो रक्तसदृश्य द्रव जर रक्त असेल रक्त असल्यास त्याच्यामध्ये गुलाबी साडी आणि लाली लाल लाल गुलाबी रंगाचे हिमो क्रोमोजन हिमो क्रोमोजन चे स्फटिक दिसू लागतात हिमो स्फटिक म्हणजे हिमोग्लोबिनचे स्फटिक गुलाबी रंगाचे कळलं हिमोक्रोमोजनचे क्रोमोजनचे स्फटिक म्हणजे गुलाबी रंगाचे स्फटिक जर रक्त असेल तर दिसतात अदरवाईज मग असा कुठलाही कलर असे कुठलेही स्फटिक तिकडे दिसत नाही क्या बोलो जल्दी कळलं का सो हे पिंक फिदरी क्रिस्टल्स पिंक कलरचे पक्ष्यांच्या पिसांसारखे जे क्रिस्टल तिकडे पाहायला या मिळतात याच्यामध्ये ग्लुकोज सोल्युशन सोडियम हायड्रॉक्साईड आणि पायरिडीन टाकलं जातं याच्यामध्ये पिंक कलरचे क्रिस्टल जर दिसले तर समजून घ्यायचं की तो द्रव जो आहे तो रक्तच आहे तो फ्लुईड जो आहे तो ब्लडच आहे हे कन्फर्म होतं लक्षात ठीक आहे त्यानंतर तिसरी आहे बघा वॅगेना आर्टेस्ट वॅगेना टेस्ट वॅगेनार चाचणी वॅगेना टेस्ट ही पण मायक्रो क्रिस्टल टेस्ट आहे रक्तामध्ये म्हणजे तो द्रव रक्तच आहे काही ओळखण्यासाठी इथे पण डार्क ब्राऊन क्रिस्टल तयार होतात याला ते डार्क ब्राऊन क्रिस्टल ऍसिडोन क्लोर हेमिन क्रिस्टल असतात ऍसिडोन क्लोर हेमिन म्हणून याला ऍसिडोन क्लोर हेमिन टेस्ट पण म्हटलं तर ऍसिडोन क्लोर हेमिन क्रिस्टल म्हणजे स्फटिक कुठल्या रंगाचे ब्राऊन कलरचे ब्राऊन म्हणजे तपकिरीच रे लक्षात ठेवा म्हणजे वॅगेनार आणि टेकमन टेस्ट दोन्ही सेमच आहे तपकिरी रंगाच्या कोणी शोधून काढली ही या तालिकडच्या काळात एकोणीशे पस्तीस मध्ये शोधून काढली वॅगेनार नावाच्या शास्त्रज्ञाने म्हणून त्याला त्याच्या नावावरून वॅगेनार जातं समजे क्या बोलो जल्दी गए क्या बोलो जल्दी वॅगेनार टेस्ट डार्क ब्राऊन गडद तपकिर्या डार्क ब्राउन, ब्राउन नुसते तपकिरी न्या डार्क ब्राऊन गडद तपकिरी स्फटिक दिसू लागतात कशाचे ऍसिडोन क्लोरहेमीनचे ऍसिडोन क्लोरहेमीनचे असे ब्राऊन मल्टीशेप्ट ब्राऊन मल्टीशेफ्ट वॅगनार टेस्ट ऍसिडोन क्लोरीमिन टेस्ट याच्यामध्ये ॲसिडोन आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड वापरतात रियजन लक्ष्य ठेवा रीएजन पण लक्ष्य ट ह्या चाचणीमध्ये काय करतात रे याच्यामध्ये रक्त सदृश्य द्रवावर रक्त सदृश्य द्रवावर कशाचं मिश्रण टाकतात ऍसिडोन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड द्रवावर ऍसिटोन ऍसिटोन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांचं मिश्रण टाकतात हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे म्हणजे रे यांचं मिश्रण टाकलं आणि जर त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकलं तर डार्क ब्राउन जर कलरचे स्फटिक तयार झाले ते कन्फर्म होतं की तो द्रव जो आहे तो रक्तच आहे तो फ्लुड जो आहे तो ब्लडच आहे ठीक आहे समजले का नंतर आता फक्त चाचण्या सांगतो तेवढे नाव लक्षात ठेवा फक्त पुढची चाचणी आहे मित्रांनो इलेक्ट्रोफोरसिस टेस्ट इलेक्ट्रोफोरसिस चाचणी इलेक्ट्रो इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट ही पण रक्त द्रव रक्तच आहे का हे ओळखण्यासाठी वापरतात इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट याच्यामध्ये पण हिमोग्लोबिनच ओळखतात हिमोग्लोबिन ठीक आहे हिमोग्लोबिनसाठी वापरतात ही लक्षात ठेवा ठीक आहे हिमोग्लोबिनससाठी वापरतात ठीक आहे पुढे प्रेसिपिटिन टेस्ट खूप महत्वाची टेस्ट आहे लक्षात आहे खूप महत्वाची टेस्ट आहे प्रेसिपिटिन टेस्ट प्रेसिपिटिन टेस्ट प्रेसिडेन टेस्ट जे आहे मित्रांनो हिलाच उल्लेनहूत चाचणी पण म्हणतात रे हिला उल्लेनूत चाचणी पण म्हणतात प्रेसिडेंट टेस्टलाच उल्लेनहूत चाचणी पण म्हणतात उल्लेनहूत चाचणी माहितीये ना उल्लेनहूत चाचणी ऐकलं असे ना तुम्ही उल्लेनहूत पॉल उल्लेनहूत नावाच्या जर्मन शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा वापरली पॉल उल्लेनहूत हा आहे तो पॉल उल्लेनूत त्याने ही चाचणी सगळ्यात पहिल्यांदा वापरली म्हणून त्याच्या नावावरून तिला उल्लेनूत चाचणी पण म्हणतात पण तिचं मूळ नाव आहे प्रेसिपेटीन चाचणी कुठली प्रेसिपीटीन चाचणी काय केलं त्याने आता त्याने या चाचणीमध्ये रक्तद्रव प्रचं आहे का आपले हे ओळखण्यासाठी चाचणी केली पहिले त्याने मानवाचं रक्त घेतलं पहिले त्याने मानवाचं रक्त घेतलं व्हेन्स मधून हे मानवी रक्त घेतलं इंजेक्शनच्या सहाय्याने आणि हे सशाला टोचलं हे रक्त जे आपलं ते सशाला टोचलं कळलं का नंतर सशाच्या शरीरातून ते रक्त घेतलं परत आणि ते सशाच्या शरीरातून घेतलं रक्त मानवी रक्तात मिक्स केलं ठीक आहे सो ह्युमन ब्लड गिव्ह अ इन बँड विथ सेन्सिटाइज रॅबिट सिरम ह्या मानवी रक्तामध्ये जेव्हा ते सशाचं रक्त मिसळलं तेव्हा याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा प्रेसिबिरेट तयार झाला पांढरा अवक्षेप तयार झाला पांढरा अवक्षेप तयार झाला साका तयार झाला अशा प्रकारचा जो की रॅबिटच्या सीरमचा होता याच्यावरून हे लक्ष देतं आपल्याला की ते रक्त प्राण्याचं आहे का मानवाचं आहे जर मानवाचंच रक्त असेल प्राण्याचं रक्त नसेल तर अशा प्रकारचा व्हाईट पीपीटी व्हाईट साखा पांढरा साखा तयार होणार नाही आणि जर प्राण्याचं रक्त असेल मित्रांनो तिथे पांढऱ्या रंगाचा असं प्रेसिबिरेट तयार होईल लक्षात ठेव मग जर समजा एखाद्या रक्तामध्ये आपण हे जर सिरम मिक्स केलं कुठलं सश्याच्या रक्ताचं सिरम मिक्स केलं सश्याच्या रक्ताचं सिरम मिक्स केलं घटनास्थळावर सापडलेल्या सॅम्पलमध्ये जर समजा पांढरा प्रेसिपिटेट म्हणजे अवक्षेप जर तयार झाले तर अर्थ ते रक्त ह्युमनचं आहे कळलं का जर पांढरा साखा तयार झाला नाही याचा अर्थ ते रक्त मानवाचं नसून कुठल्या तरी प्राण्याचं आहे दुसरं याला अँटी ह्युमन सिरम म्हणतात काय म्हणतात अँटी ह्युमन सिरम ठीक आहे अँटी ह्युमन सिरम म्हणतात त्याला अँटी ह्युमन सिरम यस अशाच बलिदान झालं इकडे ठीक आहे कळली का उल्ले टेस्ट कळली का उल्लेनो टेस्ट आणि क्रोमॅटोग्राफी पण पद्धती नाव लक्षात ठेवा फक्त रक्तच आहे का हे ओळखण्यासाठी क्रोमॅटोग्राफी पद्धत पण आहे क्रोमॅटोग्राफीच्या सायन सुद्धा ते जे कलर ब्रँड ना कलर कलर ब्रँड रंगीत 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 त्याच्या आधारे पण ओळखतात ही पण हिमोग्लोबिनसाठी क्रोमॅटोग्राफी सुद्धा हिमोग्लोबिनसाठीच आहे लक्षात ठेवा क्रोमॅटोग्राफी सुद्धा हिमोग्लोबिन साठीच आहे चला कळलं का इथपर्यंत इथपर्यंत समजलं का रक्त संपलंय आपलं आता ला आपला रक्त संपलंय आता उद्याचे लेक्चरला घेऊ लाळ युरिन आणि वीर्य तिघांच्या चाचण्या म्हणजे उद्या आपल्या चाचण्या संपून जातील कळलं का उद्या रक्त सॉरी लाळ युरिन आणि वीर्य तिघांची चाचण्या घेऊन टाकू म्हणजे तीन महत्वाचे फ्लुईड संपले उलटीचं काय विषेसाठी असतं तर विषेसाठी काही स्पेशल नाव येऊ नाही तेवढं फक्त माहित पाहिजे आपल्याला ठीक आहे चला थांबवत माझा थँक्यू वेरी मच बाय बाय भेटू राहू उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता ठीक आहे चलो